या तो जाऊ देणार. रोहित दादा, रोहित दादा, तुमचं समाधान झालंय का? तुमच्या मागण्या मान्य झाल्या का? तुमचं आंदोलन तुम्ही मागे येत आहे का? आज मी माझ्या मतदारसंघामध्ये MIDC व्हावी व तिथं असणाऱ्या युवांच्या रोजगाराचे अडचणी सुटाव्यात यासाठी एक तर महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रयत्न करत होतो, तेव्हा HPC झाली, परवानगी मिळाली. वर्षभर आदरणीय उदय सामंत साहेबांना अनेक वेळा भेटून, मुख्यमंत्री साहेबांना भेटून, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून विनंती केली की अधिसूचना लवकरात लवकर काढावी. अधिवेशनामध्ये सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं, पण पूर्वी काय झालं याच्यात न जाता माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या हक्कासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तसंच संविधानाच्या प्रियंबालच्या जवळ बसून हक्कासाठी मी लढत असताना काँग्रेसचे अनेक नेते आले, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते आले, तसंच आदरणीय उदय सामंतसाहेब तिथे येऊन त्यांनी शब्द दिला की अधिसूचनाच्या बाबतीतली बैठक उद्या तातडीने घेतली जाणार व अधिवेशन संपण्याच्या अगोदर अधिसूचना ही काढली जाणार आणि पुढच्या काही दिवसांमध्ये MIDC जी काय अंतिम प्रक्रिया आहे ती 100% पूर्ण होणार असा शब्द त्यांनी दिलेला आहे. मंत्री म्हणून आणि ते सुद्धा या सरकारचे मंत्री नाही तर महाराष्ट्राचे मंत्री म्हणून कुठेतरी त्यांचा विश्वास ठेवणं ही आमच्या सर्वांची जबाबदारी. तो विश्वास आज तिथे ठेवत असताना लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा यासाठी मी आज माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या वतीने केलेलं आंदोलन आत्ता मागे घेत आहे. उद्याची बैठक ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे आणि लवकरात लवकर अधिसूचना निघून MIDC ची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि ती होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि ते जर झालं नाही तर मग जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा नाही पण माझ्या मतदारसंघातले हजारो युवा मुंबईत येऊन अमरण उपोषण त्या ठिकाणी करतील एवढंच इथं आपल्या सर्वांना सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.